राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडनं भजन, कीर्तन, आराधी गाणे, धनगरी ओव्या, गायन, भारूड, नाट्य कलाकार, तमाशावंत, वाघ्या मुरळी, शाहीर पोवाडे आदी वृद्ध कलावंतांना शासनाकडनं मासिक मानधन मोठ्या प्रमाणात दिलं जात आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना रोगानं सर्वत्र थैमान घातले. संचारबंदी आणि लॉकडाऊन असून शासकीय कार्यालयामध्ये शासनाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी केवळ 5% कार्यालयामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कामकाज करतायत. त्यामध्ये सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चौरे, जयश्री घुगे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वृद्ध कलावंतांच्या औषध पाण्याअभावी हाल होऊ नयेत यासाठी तातडीनं 2 महिन्यांचे मानधन कलावंतांच्या बँकनिहाय खात्यावरती जमा केलेत. शासनाच्या वतीनं मी माझे काम करत आहे या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कलावंतांना त्यांच्या हक्काचं मानधन देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही करणार. या हेतूनं शासकीय कार्यालयामध्ये कामकाज सुरू आहे. मानधन खात्यावरती जमा झाल्यामुळे दत्तुनारायण भुसारे, रमेश केशव साखरे, व्यंकट कदम, बापू साळुंके, हरी कदम, उत्तम कदम, दत्ता कोले, रामभाऊ गायकवाड आदी वृद्ध कलावंतांमधनं समाधान व्यक्त होत आहे. राहणार उंडरगाव तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील वृद्ध कलाकार आहेत व मी 40 वर्षापासून या कार्यक्रमात कार्यरत आहे व मला मानधन चालू आहे. 16 वर्षापासून मानधन चालू आहे व मी कोरोना रोगाच्या साथीमुळे हा प्रसार झाल्यामुळे मला कुठे जाता येत नाही व शासनाने माझे पैसे माझ्या खात्यावर टाकले आहेत. गोळ्या औषध घेण्यासाठी ते मला उपयोगी पडतात व ही सुविधा शासनाने चांगली राबवलेली आहे म्हणून त्यांचा मी आभारी आहे. यशवंत भुसारे, सी 24 तास, लोहारा, उस्मानाबाद.